अत्याधुनिक राफेल विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाल्यामुळे आधीच चिंतित असलेल्या चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन आता अधिक वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे भारत अमेरिकेकडून असे एक लढाऊ विमान खरेदी करण्याच्या तयारीत आहे जे कुठल्याही क्षणी शत्रूची दाणादाण उडवू शकते. चीन आणि पाकिस्तान भारताला दोन्ही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत असताना भारताकडनं मात्र आपली हवाई दलाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न होतोय. सध्याच्या परिस्थितीनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती भारत आणि चीन मध्ये कधीही युद्धाला तोंड फुटेल असं वातावरण आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भारताने राफेल नंतर अजून एक शक्तिशाली लढाऊ विमान खरेदी करण्याची योजना आखली आहे. भारतीय हवाई दल अमेरिकेकडून F-15EX या नावाचं एक लढाऊ विमान खरेदी करत आहे. हे विमान तयार करणारी बोईंग ही कंपनी भारताला प्रस्ताव देण्याच्या प्रयत्नात आहे. हा प्रस्ताव स्वीकारून भारताने जर हे विमान खरेदी केलं तर आपल्या हवाई दलाची ताकद कित्येक पटीने वाढू शकते. विमानांमध्ये हवेत होणाऱ्या डॉग फाईट मध्ये हे जगामधलं सर्वात संहारक आणि प्रभावशाली विमान आहे. त्यामुळे आतापर्यंत सहभागी झालेल्या मोहिमांवर हे विमान 100% यशस्वी ठरलं आहे. आतापर्यंत शत्रूच्या कुठलंही विमान या विमानाची शिकार करू शकलेलं नाही. हे विमान 3000 किलोमीटर प्रतितास वेगाने शत्रू देशाच्या कोणत्याही भागात चढाई करू शकतो. त्याचसोबत आपल्यापासून 100 किलोमीटर दूर असलेल्या शत्रूच्या विमानही हे विमान नष्ट करू शकतं. या विमानाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे विमान आपल्यासोबत 14,000 किलोग्रॅम वजनाची स्फोटके नेऊ शकतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लढाईमध्ये याचा उपयोग होतो. या विमानामध्ये डबल इंजिन आहे, ते अत्यंत शक्तिशाली आहे. इतर विमानांच्या तुलनेत याला कमी इंधन लागतं. विमानाचा वेग आणि दारुगोळा वाहून नेण्याची क्षमता खूप जास्त आहे, त्यामुळे युद्धाच्या मैदानात हे विमान प्रभावी ठरू शकतं. हे विमान 22 एअर-टू-एअर क्षेपणास्त्र घेऊन जाऊ शकतं. हायपरसोनिक सारखे विध्वंसक क्षेपणास्त्र डागू शकतं. या विमानाची रडार प्रणाली अत्यंत शक्तिशाली असून या विमानाला आपल्या लक्ष्याचा शोध लागतो. एकाच वेळी हे विमान अनेक लक्ष्यांना सुद्धा गाठू शकतं. अमेरिकेकडे F-35 हे सर्वात शक्तिशाली विमान आहे, मात्र या विमानापेक्षाही हे नवं विमान वरचढ आहे. त्यामुळे अमेरिकेने 80 विमानं खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. हे विमान F-15ची सुधारित आवृत्ती आहे. F-15EX इतिहासामध्ये प्रभावी असून जगामधल्या अनेक लढायांमध्ये सुद्धा यांनी आपली कामगिरी बजावली आहे. F-15 या विमानाने आतापर्यंत 104 पेक्षा अधिक विमानं पाडली असून एकही F-15 विमान कोसळलेलं नाही. त्यामुळे जगातली कुठलीही क्षेपणास्त्र प्रणाली हे विमान भेदू शकतं. भारतीय हवाई दलामध्ये जर या विमानाचा समावेश झाला तर भारताची ताकद कित्येक पटीने वाढणार आहे.